बातमी महत्त्वाची मराठी पाट्यांबाबतची. दुकानावर मराठी पाट्या लावा अन्यथा दंड भरायला तयार रहा. आजपर्यंत दुकानावरील पाट्या मराठीत केल्याने तर प्रति कामगार आता 2000 रुपये दंड भरावा लागणार आहे आणि याचबाबतची सुप्रीम कोर्टाने दिलेली मुदत आज संपते. त्यानंतर मुंबई महानगरपालिका धडक कारवाईला सुरुवात करणार आहे. तसंच कारवाईपूर्वी कोणतीही पूर्वसूचना दिली जाणार नाहीये. नामफलक मराठीत नसेल तर दुकानात जितके कामगार त्याप्रमाणे प्रति कामगार 2000 रुपये दंड आकारला जाणार आहे आणि या कारवाईत 7 लाख आस्थापनं दुकानं मुंबई महापालिकेच्या रडारवर आहेत. दरम्यान मराठी पाट्यांबाबत कायदा पाळणार नसाल तर आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा मनसेनं दिलाय. मराठी पाट्यांसाठी मनसेनं 25 नोव्हेंबर म्हणजेच आजपर्यंतची मुदत देत आक्रमक पवित्रा घेतलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर मनसेनं आधीच दुकानदारांना मराठी पाट्यांची आठवण करून दिली होती. दुकानांवरील पाट्या मराठीत अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव्हन फॉर्म्युला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. ऐसे आदेश सुप्रीम कोर्ट ने दिले ज्याची मुदत आज संपते. कोर्ट आदेशाप्रमाणे सर्व पाट्या मराठीत असायला हव्या असं मनसेनं म्हटलंय. उद्यापर्यंत दुकानांवर मराठी पाट्या दिसल्या नाही तर मनसे पुन्हा एकदा खळखट्याक मोहीम हाती घेण्याची शक्यता आहे. तर मला असं वाटतं संघर्ष करायची वेळच आली नाही पाहिजे ना. मराठी पाटी लावा हा कायदा आहे. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय. मग आम्हाला संघर्ष करायची वेळ का आली पाहिजे. मला असं वाटतं कायद्याने कायद्याचं काम केलं पाहिजे आणि जर कायदा कायद्याचं काम करणार नसेल तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. सह्याद्रीची उंची म्हणजे